वायरस अब पहले से भी ज्यादा गति से बढ़ रहा है। सिटी में बेलगाम हो चुके संक्रमण की चेन तोड़ने के लिए 15 मार्च से एक बार फिर कड़ा लॉकडाउन घोषित किया गया है। 21 मार्च तक चलने वाले लॉकडाउन के लिए पुलिस पूरी तरह से तैयार है। शहर में 2500 पुलिस कर्मचारी तैनात रहेंगे। साथ ही बेवजह घर से बाहर घूमने वालों के खिलाफ नियमों के अनुसार पुलिस कार्रवाई करेंगी, ऐसा CP द्वारा कहा गया। शहरात एकूण अंदाजन 100 ठिकाणी नाकाबंदी सोमवारपासून लावण्यात येणार आहे। लोक अनावश्यक घरातून बाहेर पडू नये, हा मुख्य उद्देश आहे ही सर्व नाकाबंदी पॉईंट्सची। शहरातून बॉर्डर सीलिंग पॉईंट्सवर बंदोबस्त लावण्यात आलेले आहे। मालवाहतूक असतील किंवा जे लॉंग इंटर डिस्ट्रिक्ट मूवमेंटसाठी जे लोक येत असतील त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही, परंतु अनावश्यक शहरात जे येत असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल। विशेष करून मोटरसायकल्सवर फिरणारे फक्त एकच व्यक्ती मोटरसायकलवर असू शकतात। 2-4-व्हीलर्सवर फक्त 2 व्यक्ती, एक ड्रायव्हर सीटवर आणि एक बॅक सीट्सवर, असे प्रकारच मूवमेंट होऊ शकतो। सगळ्यांना मास्क आणि सॅनिटायझर्स वापर करणे आवश्यक राहील। ऑनलाईन फूड डिलिव्हरीज जे सुरू राहणार आहे त्यासाठी पण विशिष्ट उपाययोजना आहे। रात्री 11 वाजेपर्यंत हे चालू राहतील। कोणी स्वतःहून जाऊन हे डिलिव्हरी पिकअप करू शकत नाही। जे हॉटेल्स आहेत त्यांचे डिलिव्हरी जे बॉयज आहेत ते जाऊन डिलिव्हरी करू शकतात। त्याचबरोबर होम डिलिव्हरी लिकरचे पण अलाऊ करण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्पष्ट गाईडलाईन्स एक्साईज डिपार्टमेंटकडून इश्यू होत आहे, त्याबद्दल पण आज विस्तृत चर्चा एक्साईज डिपार्टमेंटसोबत झालेली आहे। ज्यांच्याकडे परमिट असतील ते फोन करून डिलिव्हरी मागू शकतात आणि फक्त एक जे ठराविक लिमिट आहे त्या लिमिटमध्येच लिकर ते मागू शकतात। आणि कोणाकडे हा होम डिलिव्हरी गेलेली आहे आणि किती क्वांटिटीनी गेलेली आहे ते सर्व तपशील वाईन शॉपकीपर्सला ठेवणे आवश्यक राहील। अशा प्रकारचे विस्तृत वेगवेगळे स्टेकहोल्डर्ससोबत आज सकाळीपासून आमची बैठक सुरू आहे। एकंदरीत शहरात पूर्णपणे पोलीस यंत्रणा ही लॉकडाऊन इम्प्लिमेंट एन्फोर्स करायसाठी सुसज्ज आहे। आम्हाला पूर्ण विश्वास आहे की शहराची जनताकडून याचे चांगला प्रतिसाद मिळेल आणि लोकांनी स्वतःहून नियमांचे पालन करून पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करतील।